कोट पण लावला लागे राम राम म्हणता यार एवढं लावून शकतो गंगा गौरी कथा सध्या आपण आहोत पालघरमध्ये पालघरमध्ये आता विश्रामगडावरून आपण निघालोय म्हणजे वारली पेंटिंगचं जे गाव आहे प्रॉपर त्या गावात चाललोय त्या गावाला जाण्यासाठी सुद्धा बघा किती मोठा रोड आहे आम्ही तिथे थांबलो होतो ना त्याचा तुम्हाला सेपरेट ब्लॉग मिळेल तुम्ही बघा मिनी ब्लॉग येईल त्याचा ते कासावरून आलो चारोटी चारोटी चारोटीच्या तिथून चार रस्ते तिथून सरळ पुढे आला की जवळपास आपण 4-5 किलोमीटर पुढे आलो लेफ्ट आहे आपल्याला 19 किलोमीटर तिथून आपल्याला 20 किलोमीटर जवळपास मध्ये जायचंय तिथून आपण बघणार वारली पेंटिंग वारली पेंटिंगचा जनक आणि इथं ही ना ओरिजिनेटर लाईक इथून ओरिजिन झालेली वारली पेंटिंग आणि जे पण पालघर जिल्हा आहे याच्यामध्ये तर इथं म्हणजे आता हे आपण चाललो हे पण इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे आणि प्लस आता ते पुढे पुढे गेल्यानंतर अजून एक ज्यांना पद्मश्री मिळालेलं आहे सो असे इथं इकडच्या रिजन मध्ये 2-3 असे आर्टिस्ट आहे मोठे मोठे जे इंटरनॅशनल नॅशनल लेवलला असे त्याचे नाव आहे मोठं मोठं सो आता त्यांचं कसं पूर्ण इथला आजूबाजूचा नेचर आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे वारली पेंटिंग म्हणजे ते पण आपण झाडं बघितले बघा मागे आपल्या रस्त्याने जाताना झाडं कसे ना पानं पाडतात कसे झाडं तयार होतात तसं झाडं आणि ते माणसांमध्ये त्यांनी चित्रामध्ये टिकाला आहे अशी प्रगती त्यांनी बघून जाऊ तर मग तरी फायनली 2023 हा जो पहिला ब्लॉग आहे त्या ब्लॉगचा जो मेन पार्ट आहे म्हणजे जे ज्यासाठी सगळ्यांनी ठरवलंय की कुठे जायचं होतं तो पार्ट आलेला आहे तर आपण इथं आलेलो आहे शेवटी मित्रांनो हे संजय पराड हे जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे वारली पेंटिंग करणार आहे आणि तिथं आपण सध्या त्यांच्या बरोबर वाणगावला इथं प्लेस आहे आपली ती आणि त्यांच्या आपण जवळ जाऊन बघू आणि बाकीच्या गोष्टी काय त्यांच्याकडून प्रत्यक्ष बघू जेणेकरून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने ती चित्रकला बघायला मिळेल आणि अनुभवायला पण खरं म्हणजे हा हे योगी पहिल्यांदा बघितलं होतं डोक्यात होतं म्हणून आम्ही एवढा प्रवास करून आलोय बघूयात आता कसं होतं ती सुंदरता आता ती जवळ जाऊन बघू बघूया तिथून काय घेण्यासारखं असलं ते पण घेऊ आणि तुम्हाला दिवसाला दाखवू आम्ही सगळं काही तुमच्यापर्यंत येऊनच ते कळू शकतं काय नाही आपण एवढ्या कव्हर यांच्या बद्दल बोलतो तेच आहे आपले सर संजय परा यांच्या गावाला आता नेटिव्ह प्लेसला आपण आलोय तिथंच पूर्ण संवाद आपण साधतो आम्ही जेव्हा शाळेत होतो देवाली हायस्कूल आमची स्कूल आहे तिथे ना पूर्ण आमची पेंटिंग नवीन बिल्डिंग बनवली पूर्ण पेंटिंग त्यावेळेस त्यांची वारली पेंटिंग मध्ये बनवली अजून घ्यायची ते आम्हाला कसं आहे काय पेंटिंग मध्ये त्या टायमिंग मध्ये आपल्या शाळेची मोठी बिल्डिंग झाली पूर्ण मोठी वॉल आहे ना पूर्ण यांनी बनवली ते म्हणजे तिथून पण डोक्यात होती काय असं त्यावेळेस त्यांनी आपली आम्हाला एक इंट्रोडक्शन दिलं त्यावेळेस की गेरूची भिंतीवर तांदळाच्या रंगाने वगैरे तेव्हा आपण आम्ही लहान होतो 4-5 चौथी लहान होतो सांगितलं जात की रिसर्चच्यानुसार 15,000 वर्षापूर्वी ते नंतर मग ते मार्केट मध्ये त्यांनी म्हणजे बाहेर जगापर्यंत त्यांनी पोहोचवलं आमची पारंपरिक कला बरोबर आजी पूर्वी करायची म्हणजे कुडावरती लग्न कार्यात करायची ते काही कमर्शियल करत सुरुवातीला मी आजी बरोबर जायचो पेंटिंग करायला लग्न करायला जायचो काही गोडधोड खायला भेटतो मधून आधी कुडार पण असं काढायचं दिवाळी शिवायचं असं कुड सारून जेव्हा पण सण वारला अगदर्शनाने सारवायचं मग लाल मातीने रंगून घ्यायचं तांदळाच्या पिठाने कुडार काढतं ते तांदळाच्या पिठाने चौक वगैरे काढतात ती कला म्हणजे याची काय महिलांची काय स्त्रिया काढायच्या ज्या स्त्रिया आहेत ना ते चौक काढायचं ते काम करतात लग्नामध्ये चौक तर काढावाच लागतो लग्नाकडे
चौक काढला काढला नाही नवीन भात घरात आणतात त्यावेळेस भाताची पूजा होते आणि भाताची पूजा च्या वेळेस ते काढले जाते काढलं जात. त्याच्यानंतर हे एक हा एक भाग वाद पेंटिंगचा. तिसरा भाग म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं आणि बारसं असतं पाचव्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तेव्हा एक चित्र काढलं जातं. किती पूजा असते भाताची पूजा असते पाच वर्षाने एक पूजा केली जाते किंवा तेव्हा एक चित्र काढलं जातं देवाचं तो एक वारली पेंटिंग आणि लग्न कार्यात आम्ही कणा भरतो तो एक वारली पेंटिंग. म्हणजे तसं भरलेलंच गेलं म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यक्रमात त्याचा वापर आहे. असं जे पेंटिंग काढतात किंवा काय हे सगळं पिठाच्या यानेच काढले का तांदळाच्या पिठाने तांदळाच्या पिठाने कुडाळती जे असतात ते तांदळाच्या आणि मग त्याच्यासाठी काही ब्रश म्हणजे असं काही काढी नाही तर मग ही बांबूचे काढे बांबूच्या काढीने एवढं सगळं काढतात. त्यांचे प्रत्येक जे महत्वाचे सण आहे शेतीत जेव्हा कोणते हंगाम नवीन नवीन सुरू होतात तुमचे उत्सव वेगळे वेगळे ते तुम्ही याच्याद्वारे इकडे बैल दाखवले परत इथे जे महिला नाचत आहेत ती त्यांची पड हे पडवी दिवाळी टाईप ह्याच्यावरती कागदावरती चित्र काढायला लागले म्हणजे लाल माती सर्व ते झालं मग कापडावरती वेगवेगळी चित्र हे करत असताना आमच्या इथली एक ग्रामसेविका बाई तिने ते माझे चित्र बघितलं की चित्र छान आहे तसं मग तू एक्झिबिशनमध्ये का नाही बरोबर काय माहिती असं वेगवेगळ्या जे कलाकृती आहेत ते बाहेरचे लोक बघत लोक बघायला तू त्याच्यात भाग पण नाही मला त्याचं काय माहिती नाही तू नाव नोंदणी कर इथे पंचायत ते साहेबांशी मला भेट घालून तिथे माझी नाव नोंदणी झाली दाखवलं माझं चित्र वगैरे त्यांनी पहिले माझ्या दिल्लीला पाठवलं एक्झिबिशन तिथूनच सुरुवात झाली आणि तिथं बऱ्यापैकी चित्र विकले गेले आणि बरेचसे कॉन्टॅक्ट नवीन लोक भेट जोडले गेले सुरुवात सांगत होते ना ही बात आहे जेव्हा बात निघताना त्याचं हे माळ बनवतात माळ बनवल्यानंतर मग ते असं एक जस्ट आपण रांगोळी कसं काढतो आपल्या कसं यांचं हे काढून ठेवतात त्यांनी भाताचं ते करून आणि जुनं पारंपरिक बनवायची खूप नंतर ते हळूहळू निवड झालं त्यांचे उत्सवच आहे एक प्रकारचे मस्त आहे जसं जसं डिमांड असेल तसं तसं मग बनवून देतो एकच नंबर ठीक असत. शेतामधलं त्याच्यावरती इथं काढलेलं त्यांनी पेंटिंग त्याच्यानंतर ही इकडची कोराडे त्याच्यानंतर अजून हा हातोडा आहे म्हणजे असे वेगळेवेगळे गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे पेंटिंगपासून सुरुवात जी झालेली आहे तर त्यांच्यातला आर्टिस्ट त्या प्रकारे आजकाल आलेला आहे आणि त्या खूप साऱ्या गोष्टी त्या बनवायला लागलेल्या आहेत कसं सगळं त्याच्यामध्ये छोटे छोटे गोष्ट टाकायला ना
ताडाच झाड असतं त्यांचं नॅचरल. त्याचं त्यांनी काय केलंय की हे सगळं काढलेलं आहे, काढून चिपकवलेलं आहे, त्याचं साल साल काढून असं चिपकवलेली ही आणि त्याच्यावरती मग ही पेंटिंग काढली. रंगामध्ये तांदळाचं पीठ एकत्र करून ते पेंटिंग म्हणजे ते चित्र एकदम व्यवस्थित चिटकण्यासाठी झाडावर जो डिंक येतो नैसर्गिक पद्धतीने त्या डिंकाला ते तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करता, म्हणजे तो जो चित्रावरती जे चिटकतो तो कलर तो एकदम व्यवस्थित पद्धतीने चिटकतो आणि निघत पण नाही. आता आम्ही तुम्हाला राहुलने दाखवलं असं बोट लावून, निघाला का ते नाही निघाला. मग हा असा नैसर्गिक पद्धतीने जो डिंक येतो तो त्याच्यात मिक्स करून ते कलर बनवतात. कशी सुरुवात करता तुम्ही याची अशी एवढी मोठी पेंटिंग केला? सुरुवात कशी करता? सुरुवात कुठून करते? हे जे चित्र आहे ना ते फ्रान्सला जाणार आहे आणि अजून थोडं कम्प्लीट करता. आणि तुला जो काळा कलर दिसतोय ना हा काय माहिती शेन शेन कला दिला आणि हा तुमचा तांदळाचा ओरिजिनल आहे कलर हा तांदळाचे पीठ आणि हे आहे हा हे ओरिजिनल तुम्ही थोडस कष्ट केलं थोडस आहे का? नदी आहे त्याच्यात मासे जंगल आहे तिथं येणार गवत नेणार आहे माणसं काम करायला बैलगाडी आहे थोडी राणी मानासारखं आहे इथं पक्षी विक्षी उडत आहेत सूर्य येतो गंगा गौरी महादेवाने जी जगाची निर्मिती केली तिथं राणी म्हणायची काठीने मारायला जातो त्याच्या डोक्यातला सीजननुसार पावसाळ्यात असेल ना तर एकदम थोडा हिरवा दिसतो. हे हा ब्लॅक दिसतो हा कोळसा पावडर कोळशाची पावडर हा ह्याच्यात जन्मापासून तर हे तरुणपण बालपण तरुणपण गेलं का बांबूच आहे आणि बांबू कापून ते बांधलेले आणि हे काय हे लाकूड वाटचं मला आम्हाला लाकूड वाटत होतं काय भोपळा आहे आपला भोपळा असतो मोठी भोपळा तो वाळून बनवलेला आहे त्याचा हे फुटू शकतं खराब करू शकतो आणि त्याच्यावरती कला केला किती चेंज होतो वाहतो किती चेंज होतो बघ हे बघा सर असं कम्प्लीट रॉ मटेरियल बनवलेलं सगळं काही सगळे नॅचरल सगळ्या नॅचरल गोष्टी सगळे डिकम्पोजेबल मटेरियल असते पूर्ण सिंथेटिक मटेरियल हे बघा हे मेन मेन आणि चिपकवलेले मधमाशाचं ते असतं ना पोळ्यानंतर जन्मकाळानंतर चिपकवलेलं ही तर आपण आलो इथं आणि शेवटला आपण त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी विकत घेतलेल्या आहेत आणि त्यांना एक फायनान्शियली मदत आपण करतोय आणि तुम्ही पण या साईडला जर आला पालघर साईडला तर तुम्ही इकडं खूप साऱ्या नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या त्या आता तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. त्याच्यासोबत जर तुम्ही इकडे पालघरकडे आलेच तर वाणगावला नक्की भेट द्या आणि तुम्हाला इतक्या इतक्या सुंदर सुंदर कलाकृती इथं बघायला मिळतील. जे आपले संजय यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचे आम्ही दाखवून घेऊ शकता.
आणि हे सगळे आम्ही घेतलेलं आहे. जी पण काही कॉस्ट असेल त्यानुसार आपण घेऊन टाकायचं. तर असं मोटिवेशन आपण बाकी किती पैसे कुठे वेस्ट करत असतो. आणि हे जसं जेन्युइन आहे हे तुम्ही आता तुम्हाला डिटेल जे आम्ही सांगितलं प्रॉपर तुम्हाला कळलं असेल त्याचं महत्व काय. त्याला बनवायला किती मेहनत लागते ते पण म्हणजे ऑथेंटिसिटी. आणि इथं जातो म्हणजे त्याचं काही इश्यूज नाही डाऊटच नाही असं काही बाकीचा तो विषय नाही. ती कलाचं म्हणजे अप्रिशिएट व्हायलाच पाहिजे असं ना. त्यांच्याकडे लिमिटेड होतं जेवढं तेवढं काय ते संपून जातं. ते कसं असतं जसं बाय रिक्वायरमेंटनुसार भरून जातं. सर ते एवढं अवेलेबल नाही घेतात. आम्ही नंतर काही लागलं त्याला काही कॉन्टॅक्ट करून माहू घेऊ तसं बनवून घेऊ. तरी तुम्ही घरात पण असे कुठे वॉलवरती पेंटिंग करू शकता. परत तुम्ही ती चित्रकला बघितली जी आपण पोस्टरवरती इतर म्हणजे ती जे काय होतं इंटरनॅशनल लेवलचे पेंटिंग येत्या. त्याच्यामध्ये असं काय म्हणजे एकदम मला ते असं डोक्यात बसून गेली की काय भारी काम ते बघितल्यावर तुम्हाला एक पिक्चर मध्ये ती मजा नाही येणार जे आम्ही समोर बघितलं ते खरंच. आपण म्हणतो नाही का पेंटिंगची अर्थ काय आणि ती क्रिएटिव्हिटी गोष्टी या पेंटिंग खरं मेन महत्वाचं स्किल आहे लेवलची जबर एकदम म्हणजे कदा. पण मग भारी झालं सगळे आपण भेटून असं काही कला समजलं आपल्याला काय म्हणजे आणि भारी वाटतं. थँक्यू. धन्यवाद. समजलं का आलं कसं काय असतं गोष्टी या.